मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यात अनेक कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे चिखले येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने चिखले फाटा ते चिखले गाव पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार असून या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. पनवेल तालुक्यातील चिखले गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झालाय. या कामाचं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, कोण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, भाजप नेते एकनाथ भोपी, ज्ञानेश्वर बडे, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, राजश्री भोपी, चिखले उपसरपंच रवींद्र गडकरी, मच्छिंद्र पाटील, सचिन पाटील, हिरामन पाटील, राम फडके, विनोद पाटील, रमेश गडकरी, तुळशीराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष गाताडे, अतुल पाटणकर, जयंत पाटणकर, बंडूशेठ पाटणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाही हा रस्ता चांगला व्हायला पाहिजे. आमच्या पण आता 10-20 40 कोटीपेक्षा जास्त निधी एका रस्त्याला मिळतोय. हा मुख्यमंत्री साहेब झाला, पण प्राईम मिनिस्टर पंतप्रधान साहेब विकास ग्रामसभेत पेटीचा आहे, ती अशी काम होत आहे. आता यांचं आहे, त्याच्याकडे कल्याण आहे, आणखी आहे, प्रत्येक कामाला 4-7 कोटी अशा असतील. तिथे काम मंजूर 14 कोटी घेऊन ती कामं आपण ती सुद्धा केंद्राचा होणार आहे. अशा पद्धतीने 25 कोटी झाले असं आहे. ही मोठमोठी कामं आता मिळत आहेत, कारण प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि आपले आमदार या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि अरुण शेठ सरकार एक आपण दिवस 12-13 कोटीची कामं आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. पुन्हा उरणमध्ये 6-7 कामं आहेत, त्यांचं भूमिपूजनमध्ये आहे. मी अशी अनेक कामं माननीय मुख्यमंत्री आपल्या ग्राम सडक योजनेमधून या ठिकाणी घेतलेली आहे. तर बाकी निधी असतो तो 15-25 लाख 30 लाख अशापर्यंत जातो. पण आता बाकी आपण सर्व कामं गावामध्ये छोटी गेलेली आहे, पण या मोठी कामं सुद्धा आपण या निमित्ताने करत आहोत. कोट्यावधीचा निधी सर्व ठिकाणी देण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आपल्या गावाचा रस्ता सुद्धा हा चांगला झाला. मला वाटतं आज आम्हाला चांगली झोप येईल. तुमच्या मुलं आम्हाला जास्त म्हणजे सगळे वयाचे रोज येऊन असतात. मला एवढं मी भेटत रोज येऊन ते भेटणार. आमचा रस्ता कधी होणार? आमचा निधी टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे मोजणी करायला सुद्धा त्यावेळेला आम्ही नक्की इथं हजर होतो. आणि 40 लाख स्पेअर निधी आम्ही या ठिकाणी सुद्धा देऊन ठेवला होता. तर अशा पद्धतीनं आपलं कसं असू दे, त्यांचा पाठपुरावा सरपंच आणि सर्व इराम वगैरे सर्व या सहकार्यांचा त्यांच्या खरोखर तुमचं मनापासून कौतुक करीन. या रस्त्याला खरं म्हणजे यश आलंय, कामाला यश आलेलं आहे असं मला मनापासून वाटतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.